विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दोघांचीही तुरुंगात आता रवानगी होणार आहे. 14 दिवसीय न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. अपघात प्रकरणी तसंच ड्रायव्हर अपहरण आणि धमकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपी सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना कोर्टात हजर करण्यात आलं. सरकारी वकील आरोपीचा मोबाईल आणि गाडी जप्त करण्यात आलेली आहे. तसंच फिर्यादी ड्रायव्हरचा मोबाईलही जप्त केलेला आहे आणि CCTV फुटेज तपासासाठी म्हणून उपलब्ध झालेला आहे. गुन्ह्यात आणखीन काही लोकांचा सहभाग आहे का याचाही तपास करण्यात येणार आहे. अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. अरुण, काय अधिकची माहिती? न्यायालयीन कोठडीमध्ये आता या दोनही आरोपींची रवानगी होणार आहे, त्यामुळे जामिनाचा मार्ग त्यांच्यासाठी मोकळा झाला आहे असं म्हणता येईल का? निश्चितपणे दोघांसाठी जामिनाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आज पोलिसांच्या म्हणजे तपास अधिकाऱ्यांच्या वतीनं सरकारी पक्षाने युक्तिवाद करताना 5 दिवसाची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. मी केली होती, मात्र त्याला हा बचाव पक्षाच्या वतीनं विरोध दर्शवण्यात आला. सर्व तपास आतापर्यंत म्हणजे पोलीस कोठडीत ठेवून करावायचा तपास पूर्ण झालेला आहे, त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. त्यामुळे आता या दोघांची रवानगी तुरुंगात होणार आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात हा झाला एक भाग. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आता आहे की विशाल अग्रवाल होती आणखी एक गुन्हा दाखल आहे जो ससून प्रकरणाशी संबंधित आहे. ससून मध्ये ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी विशाल अग्रवालवरती गुन्हा दाखल आहे, त्यामुळे आता पुणे पोलीस विशाल अग्रवालला त्या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेतील, पुन्हा एकदा त्याला अटक करतील आणि जसं सुरुवातीच्या म्हणजे पहिल्या गुन्ह्यातून दुसऱ्या गुन्ह्यात आता दुसऱ्या गुन्ह्यातून तिसऱ्या गुन्ह्यामध्ये विशाल अग्रवालला अटक केली जाईल आणि त्यानंतर पुन्हा त्याला पोलीस कोठडी मागण्यात येईल. त्याच्यामुळे विशाल अग्रवालची सुटका होणे नाही, सुरेंद्र अग्रवालची मात्र तुरुंगात गेल्यानंतर दुसरा जामीन होऊ शकतो. बिल्कुल, धन्यवाद अरुण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल या बापलेकाला आता त्यांची रवानगी ही तुरुंगात झालेली आहे. न्यायालयीन कोठडी त्यांची वाढवून देण्यात आलेली आहे.